लायसन्स, ध्वनी प्रदूषण, आरटीओ रजिस्ट्रेशन, सर्व्हिसिंग खर्चाच्या कटकटीतून आता कायमची मुक्ती। घरी येणार जॉय इलेक्ट्रिक बाईक, 10 ते 12 रुपयात 80 ते 200 किलोमीटर धावणारी एकमेव इलेक्ट्रिक बाईक। आजच भेटा राज मोटर्स, नेवरी नाका डायमंड बेकरी शेजारी विटा आणि राज ऑटोमोबाईल्स, तासगाव रोड, पलूस। संपर्क 93 59 90 48 87 आणि 77 96 74 10 72 आणि 98 90 05 35 34। नमस्कार, मी नूतन, आपण पाहत आहे पोलीस न्यूज एक्सप्रेस। पाहूयात आजची महत्त्वाची बातमी विस्ताराने। पोलीस दलात निस्वार्थपणे 37 वर्षे कर्तव्य बजावणारे पांडुरंग पुजारी सहाय्यक पोलीस फौजदार पदावरून झाले सेवानिवृत्त। 37 वर्ष पोलीस दलामध्ये सेवा बजावणारे भिलवडी गावचे सुपुत्र पांडुरंग पुजारी हे सहाय्यक पोलीस फौजदार पदावर कार्यरत असताना सेवानिवृत्त झाले। भिलवडी गावचे सुपुत्र पांडुरंग बाळू पुजारी वय वर्ष 58 हे 1985 मुंबई पोलीस दलात पोलीस शिपाई म्हणून सेवेत रुजू झाले। यानंतर त्यांची सांगली येथे आंतरजिल्हा बदली झाली, यामध्ये त्यांच्याकडे वाहतूक सेवेचा कार्यभार आला। या काळात त्यांनी सांगली जिल्ह्यामध्ये वाहतूक नियंत्रण सांगली विभागांमध्ये उत्कृष्ट काम केले। त्यानंतर सांगली शहर, कडेगाव, कुंडल, पलूस, आष्टा पोलीस प्रशिक्षण केंद्र, तुर्ची, सांगली कंट्रोल व भिलवडी पोलीस ठाण्यामध्ये अविरतपणे उत्कृष्ट सेवा बजावली। सांगली जिल्ह्यामध्ये 2005 कृष्णा नदीला आलेल्या महापुरामध्ये ते पाण्यामध्ये पूर्ण वेढा असलेल्या पलूस तालुक्यातील चोपडेवाडी गावामध्ये 7 दिवस आत राहून जनसेवा करीत कर्तव्य बजावत होते। त्यांच्या या कामाची दखल घेऊन तत्कालीन सांगली जिल्हा पोलीस प्रमुख मिलिंद भारंबे यांनी त्यांना नागरिकांची जीवित वित्तहानी टाळण्यासाठी जीव धोक्यात घालून उत्कृष्ट काम केलेबद्दल विशेष प्रशंसापत्र देऊन सन्मानित केले होते। या सन्मानाने त्यांना विशेष प्रोत्साहन मिळाले व त्यांनी जोमाने व निस्वार्थपणे काम करीत पोलीस दलामध्ये अविरतपणे कर्तव्य बजावले। आज ते सेवानिवृत्त झाले। सांगली जिल्हा पोलीस मुख्यालय व भिलवडी पोलीस ठाण्यामध्ये सहपत्नीक, सहकुटुंब विशेष सत्कार करून सन्मानित केले। त्याचबरोबर भिलवडी येथील आप्पासाहेब चोपडे पतसंस्थेसह इतर सामाजिक संघटना व संस्था यांच्याकडूनही पुजारी यांना सन्मानित करण्यात आले। अशाच ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा पोलूस न्यूज एक्सप्रेस। लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा पोलूस न्यूज एक्सप्रेस।